नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारा ओ सी एम प्रकरण क्रमांक सहा व्हिडिओ क्रमांक अकरा या व्हिडिओमध्ये कंपन्यांची सामाजिक जबाबदारी याबद्दलची माहिती अभ्यासणार आहोत कंपन्यांची सामाजिक जबाबदारी यामध्ये भारतामध्ये नवीन आता कायदा करण्यात आला दोन हजार तेरामध्ये दोन हजार चौदामध्ये त्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आलेत आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी कंपनी कायदा एक दोन हजार तेरामधील कलम एकशे पस्तीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही काही आपल्याला नवीन नाही प्रत्येक कंपनी प्रत्येक देशातील आपल्या लोकांसाठी समाजासाठी चांगलं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तर त्याच प्रमाणे या ठिकाणी ही आपल्याला हा आप प्रयत्न केलेला दिसत आहे आणि त्याचबरोबर दोन हजार सुद्धा काही नियम कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहेत तर हे सर्व क कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे पस्तीस यामध्ये हे सामाजिक जबाबदारीची जी कलमे आहेत यामध्ये दिलेली आहेत कंपनीची जा सामाजिक जबाबदारी म्हणजे काय तर कंपन्यांनी आपापला व्यवसाय करत असताना अतिशय स्वयं नियंत्रण ठेवायचं आहे स्वतःवरती चांगल्या प्रकारचं जे जे आहे ते करायचं आहे की जेणेकरून कोणत्याही सामाजिक घटकाला त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स होणार नाही जे चांगले इफेक्ट होतील आणि समाज चांगल्या प्रकारे सुदृढ होईल त्याचबरोबर चांगल्या प्रकार चा, समाज प्रकारचं समाजाला पोषक असं प्रकारचं उत्पादन आणि सेवा त्या ठिकाणी वापरायला मिळतील तर अशा प्रकारचं एक जबाबदारी कंपनीने सामाजिकदृष्ट्या घेतली पाहिजे तर किंवा हे कंपनीचं एक उत्तरदायित्व बनत असते आणि हे तिचं उत्तरदायित्व सर्व समाजातील सर्व घटकांसाठी भागधारकांसाठी आणि सर्वांसाठीच कर्मचाऱ्यांसाठी हे सगळे जबाबदारी पार पाडावी लागते आणि हे सगळं काही जबाबदारीचे पालन करताना समाजाच्या आर्थिक सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनाबाबत अतिशय दक्ष आणि जागरूक राहावे लागते कंपन्यांची यालाच आपण सामाजिक जबाबदारी असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता स कंपन्यांची सामाजिक जबाबदारीच्या व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत तर पहिली व्याख्या संयुक्त राष्ट्रांची औद्योगिक विकास संघटना यांनी पहिली व्याख्या दिलेली आहे यू एन आय डी ओ युनिडो म्हणजेच थोडक्यात युनायटेड नेशन्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे ती आपण पाहूया कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही व्यवस्थापनाची संज्ञा आहे जिथे कंपन्या त्यांच्या व्यावसायिक कामकाजात सामाजिक व पर्यावरणीय समस्याबाबत एकरूप असतात आणि त्यांच्या भागधारकांच्या बरोबर संवाद साधतात आता या संयुक्त राष्ट्रांच्या व्याख्येमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की कंपन्यांची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करून देताना त्यांनी सांगितले की ही व्यवस्थापनाची एक संज्ञा आहे त्याचबरोबर व्यवसायामध्ये काम करत असताना कंपन्यांनी सामाजिक आणि पर्यावरणाच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत या सर्व समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या निर्माण होऊ नये म्हणून त्यासाठी काहीतरी प्रयत्न उपाययोजना ह्या केल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्या कंपन्यांमध्ये ज्या भागधारकांनी भांडवल गुंतवण्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि त्याच भांडवलाच्या जोरावर कंपनी आज बिझनेस करत आहे व्यवसाय करत आहेत तर अशा भागधारकांबरोबर सभासदांबरोबर सातत्याने संवाद साधला पाहिजे असं या संयुक्त राष्ट्राच्या व्याख्येमध्ये आपल्यास सांगण्यात आलेलं आहे दुसरी एक व्याख्या आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक संस्था आंतरराष्ट्रीय मानक संस्था म्हणजे काय आय एस ओ इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तर जसं आपलं भारतामध्ये आय एस आय आहे उत्पादनांसाठी आणि शेती उत्पादन असेल तर ॲगमार्क आहे असं एक एक स्टँडर्ड काहीतरी ठरवण्यात आलं आहे उत्कृष्टता किंवा चांगल्या प्रकारचं चा उत्पादन तर ह्याबद्दलचं एक आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ही एक मानक संस्था स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तयार झालेली आहे आणि हे आय एस आय जसं आहे चांगलं उत्पादनाचं चा एक सिक्का म्हणून मानला जातो आजही आपण बघतो हा आय एस आय मार्क आहे हा मग ठीक आहे चांगलं उत्पादन आहे असा अर्थ अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा चांगली उत्पादने चांगल्या सेवा म्हणजे त्याला आय ओ पाहिजे आणि हा आय ओने विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी विविध नंबर्स पण दिलेले आहेत अगदी दोन हजार पासून दोन हजार सतरा अठरा असे वेगवेगळे नंबर्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात तर ही आंतरराष्ट्रीय मानक संस्था सुद्धा या ठिकाणी त्यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला त्यांची कंपनीची नैतिकता त्यांचं वर वर्तन त्याचबरोबर ती व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना समाजासाठी काय काय योगदान देते काय काय समाजाला मदत मदत करते समाज आरोग्यदायी आणि सशक्त राहण्यासाठी काय प्रयत्न करते भागधारकांसाठी काय प्रयत्न करते प्रत्येक देशाच्या ज्या देशामध्ये ती कंपनी काम करते त्या देशाच्या कायद्यानुसार ती व्यवसाय करते की नाही तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे मानके ठरलेली आहेत इंडर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स त्यांच्याबरोबर सुद्धा ती जुळता मिळता व्यवसाय करते की नाही तर ह्या सर्वच गोष्टींचा समावेश या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या व्याख्येमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर जे नियम ते तयार केले आहेत त्याची आपण म्हणतो की फक्त मी असं करणार मी तसं करणार पण तर आपण प्रत्यक्ष काहीच करत नाही असं न करता जे ठरवलेलं आहे त्याची अंमलबजावणी ही केलीच पाहिजे आणि म्हणून व्यवसाय संस्थेच्या प्रत्येक व्यवसाय संस्थेने आंतरराष्ट्रीय मानक संस्थेच्या या व्याख्येनुसार चांगल्या गोष्टी निश्चित करून त्याची अंमलबजावणीसुद्धा केली पाहिजे तर त्यालाच त्यांनी त्या कंपन्यांची सामूहिक सामाजिक जबाबदारी असं म्हटलेलं आहे पुढचा पॉईंट आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारीची व्याप्ती सामाजिक जबाबदारीची व्याप्ती ही पुढील चार पाच पॉईंटवरून आपण आता पाहूया तर पहिला पॉइंट आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची व्यवहार्यता किंवा उपयुक्तता आता ही जबाबदारीची व्यवहार्यता पाहत असताना किंवा उपयुक्तता पाहत असताना तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की कंपन्या व्यवसाय करत असताना अनेक गोष्टी ह्या समाजाशी रिलेटेडच असतात नव्हे तर सर्वच गोष्टी या ह्या रिलेटेड असतात कारण त्यातून निर्माण होणारी उत्पादने सेवा याचा उपयोग सर्व समाज करणारा असतो तर त्याबद्दलची काही उपयुक्तता या आ, दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी जी समिती निर्माण झाली त्या समितीने एक एप्रिल दोन हजार चौदापासून प्रत्येक कंपनीला व्यवसाय करताना या गोष्टी बंधनकारक सुद्धा केलेल्या आहेत तर त्यामध्ये त्यांनी थोडंसं सा, मी सांगतोय त्यातलं त्या एक त्या पॉइंट त्या त्या त्य की ज्या कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचे मूल्य एक हजार पाचशे कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा रुपये एक हजार कोटींची वा जास्त उलाढाल किंवा निव्वळ नफा रुपये पंधरा कोटी किंवा त्यापेक्षा जास्त हा एकाच आर्थिक वर्षामध्ये असतो अशा संस्थांनी संचालकांची कंपन्यांची सामाजिक जबाबदारी समिती स्थापन करणे एक एप्रिल दोन हजार चौदापासून बंधनकारक करण्यात आलेले आहे तर त्यांनी या पॉइंट पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की अशा काही कंपन्या आहेत की ज्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करतात भरपूर नफा मिळवतात तर तो किती प्रमाणामध्ये जे मिळवतात अशा कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांच्या याच्यामध्येच की एक समिती सामाजिक जबाबदारीसाठी स्थापन करणे सक्तीचे करण्यात आलेले आहे आणि त्या समितीने फक्त समाजाची जबाबदारी म्हणून काय काय गोष्टी आपण चांगल्या आहेत त्याच आपल्या कंपनीकडून करून घ्यायच्या आहेत किंवा मा कंपनीला मार्गदर्शन किंवा मा सल्ला अभ्यास करून देण्याचं काम या निर्माण केलेल्या कंपनीच्या समितीने ह्या कंपनीतील इतर जे घटक आहे त्यांना द्यायचा आहे त्याचबरोबर संचालक मंडळाला सांगायचं आहे आणि संचालक मंडळ मग इतर कर्मचाऱ्यांकडून ती कामे करून घेणार तर अशा प्रकारची ही समिती स्थापन करण्याचं हे दोन हजार तेराच्या कायद्यात सांगण्यात आलं आहे एक एप्रिल दोन हजार चौदापासून हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे पुढच्या आता व्याप्तीमध्ये पुढचा पॉईंट पहा कंपन्यांची सामाजिक सामाजिक जबाबदारी समिती म्हणजे थोडक्यात जी जी समिती सामाजिक जबाबदारी आपली कंपनी पार पाडते की नाही पार कोणत्या कोणत्या सामाजिक जबाबदारी आहेत काय काय चांगलं आपल्या कंपनीला समाजासाठी करता येईल अशा प्रसाठी जी कंपनी कंपनीमध्ये जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीमध्ये चार संचालक असतात वर्षातून किमान त्यांच्या दोन सभा होतात सदरच्या सभेमध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची कार्ये व धोरणे या विषयावर चर्चा आणि समीक्षण केले जाते सदर समितीची कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे औपचारिक धोरण ठरवण्याची शिफारस करते सदरच्या दस्तऐवजात शिफारस केलेल्या सामाजिक जबाबदारीची कार्ये अंदाजपत्रक तयार करणे कंपनी कशा प्रकारे प्रकल्प पूर्ण करणार त्याचे वर्णन केलेल्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी अनेक पारदर्शक साधनांची निवड या सर्वांचा समावेश या समितीने दिलेल्या अहवालामध्ये असतो तर अशा प्रकारे ही समिती आपल्या कंपनीकडून चांगल्या प्रकारची जबाब सामाजिक जबाबदारी पार पाडली जावी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असते व्याप्तीमधला पुढचा पॉइंट पाहूया क कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीची कार्ये आणि सक्रियता तर सामा कंपनीने प्रत आपली जबाबदारी पार पाडत असताना आपापल्या कार्यामध्ये नेहमीच सक्रिय राहिलं पाहिजे त्यापासून दूर गेलं नाही पाहिजे आलिप्त राहिलं नाही पाहिजे थोडक्यात काय तर प्रत्येक कंपनीची ती एक वचनबद्धता आहे आपलं वचन जे आहे की सामाजिक जबाबदारीचं पालन करणे समाजाची काळजी घेऊनच आपला व्यवसाय करणे तर ती एक वचनबद्धता आहे हे धोरण त्या ठिकाणी कंपन्यांनी मान्य केले आहे आणि मान्य त्या ठिकाणी केलीसुद्धा जाते त्यातून समाजातील उपेक्षित घटकांचे जीवन लक्षणीयरित्या उंचवण्याचा प्रयत्न होतो कंपनी कायदा दोन हजार तेरा तेरामधील कलम एकशे पस्तीस व कंपनीचे नियम खालील वर, के दोन हजार चौदामध्ये सांगितल्याप्रमाणे खालीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजेत तर आणि या दोन हजार एकशे पस्तीसच्या कलम आणि चौदाच्या नियममध्ये हे सगळे घटक त्यांनी त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत तर ती जे घटक दिलेले आहेत ती कार्य त्यांनी पार पाडली पाहिजे त्याच्यामध्ये त्या ते सक्रिय राहिले पाहिजे पुढचा पॉइंट आपण पाहूया निधीचे विभाजन आता कंपनी काय करत असते व्यवसाय करत असते नफा कमवत असते तर नफा कमवत असताना त्यांनी त्या ते मिळवलेल्या नफ्याचा आणि त्याचबरोबर जे भांडवल गोळा होत असतो त्या भांडवलाचा विशेषतः नफा हा हा त्यांनी कमवलेला असतो व्यवसाय करून तो समाजाचेच पैसे त्या ठिकाणी असतात आणि मग अशा या समाजाच्या मिळवलेल्या नफ्याच्या पैशातून काय जे नियोजन करायला पाहिजे ती या मुद्द्यामध्ये दिलेला आहे यामध्ये मागील सलग तीन आर्थिक वर्षातील हिशोब लक्षात घेतला जातो कंपनीने मिळवलेल्या सरासरी निव्वळ नफ्याच्या दोन टक्केपेक्षा कमी रक्कम खर्च करता कामा नाही म्हणजे इथे त्यांनी काय सांगितले पहा नफा जो झालेला आहे त्याच्या दोन टक्केपेक्षा कमी रक्कम समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी दोन टक्क्यापेक्षा कमी क रक्कम खर्च करता कामा नाही याचा अर्थ असा की कंपनीने सामाजिक जबाबदारीचं पालन करण्यासाठी समाजातील लोकांचं कल्याण करण्यासाठी एकूण नफ्याच्या किंवा सरासरी नफ्याच्या दोन टक्केपेक्षा जास्त रक्कम खर्च केलीच पाहिजे असा त्या वाक्याचा अर्थ आहे कंपनीच्या सामाजिक जबाबदारीचे पालन केल्यानंतर निर्माण झालेलं जे रक्कम असेल वाढावा असेल हा मात्र कंपनीचा नफा मानला जात नाही हे लक्षात घ्या मागील किमान तीन आर्थिक वर्षाच्या उपलब्ध माहितीच्या आधारे कंपनी कंपन्यांची सामाजिक जबाबदारी क्षमता उभारू शकते ती क्षमता कंपनीची वैयक्तिक किंवा अंमलबजावणी करणाऱ्या सहाय्यक संस्थांची सुद्धा असू शकते तर अशा प्रकारे निधीचे विभाजन आपण कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या व्याप्तीमध्ये पाहिला आहे आणि शेवटचा पॉइंट आहे कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीला संमती न देणे तर यामध्ये पहा कंपनी कायदा कलम एकशे पस्तीस मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या कार्यकृतीचे पालन न करणाऱ्यास कोणत्याही दंडनीय शिक्षे संबंधी तरतूद नाही म्हणजे जे नियम बांधून दिलेले आहेत कार्य करायला सांगितले समजा त्याचं पालन केलं नाही न नकार दिला तर त्याबद्दल कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही त्याची त्या, त्या संदर्भात तरतूद नाही परंतु तथापि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या धोरणाबाबतची माहिती प्रसिद्ध न करणे त्याबद्दल अनभिज्ञ राहणे म्हणजेच काहीच माहिती नाही असं वागणे आणि त्यांच्या मंडळाच्या अहवालामध्ये अंमलबजावणी केल्यास म्हणजे इकडे प्रसिद्ध करायची नाही त्याबद्दल अनभिज्ञ दाखवायचं अननोन दाखवायचं आणि मात्र म जो अहवाल तयार केला जातो कंपनीचा त्याच्यामध्ये मात्र आम्ही सर्व काही पालन केलं आहे अंमलबजावणी केली आहे असं त्याच्या थोडक्यात म्हणजे थोडक्यात खोटं त्या ठिकाणी सांगायचं आहे असं खोटं जर सांगितलं तर मात्र क संबंधित कंपनी दंडनीय शिक्षेस काय आहे पात्र आहे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीबाबतची कर्तव्ये पूर्ण न केल्यास दंडनीय शिक्षा सुद्धा होऊ शकते तर अर्थात काय या पॉइंट पॉईंटमध्ये त्यांनी तेच ते सांगितलेलं आहे की सामाजिक जबाबदारी एकशे कलम दोन हजार तेराचा जो कंपनी कायदा त्यामधलं कलम एकशे पस्तीस मध्ये सुद्धा सांगितले आहे की कंपनीनं काय केलं पाहिजे आणि जर न केलं तर केलं नाही तर त्या कंपनीला त्याबद्दल काय होईल दंड होईल शिक्षा होईल आणि काय नाही केलं तर शिक्षा होणार नाही याबद्दलची सविस्तर माहिती या दोन हजार तेराच्या कलम एकशे पस्तीसमध्ये आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंपन्यांची सामाजिक जबाबदारी आणि त्याबद्दलच्या व्याख्या अर्थ त्याचबरोबर त्याची व्याप्ती या मुद्द्यामध्ये अभ्यासली आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी त्या संबंधित विषयाच्या मागील सर्व व्हिडिओची लिस्ट शेवटच्या वीस सेकंदामध्ये दिलेली आहे त्यावरनं सुद्धा आपण मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मागील सर्व व्हिडिओची लिस्ट देण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओ पाहू शकता म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलच्या चित्रावर बटनावरती क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा की ज्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ सहजतेने पाहू शकता थँक यू माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे सेटिंग करून घ्यावी फक्त एकदा सेटिंग करावी पुन्हा त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारा ओ सी एम सहा अकरा या व्हिडिओ क्रमांकामध्ये कंपन्यांची सामाजिक जबाबदारी याचा अभ्यास केला आहे तर आपण पुढील व्हिडिओ आहे बारा ओ सी प्रकरण क्रमांक सात आणि त्यातील व्हिडिओ क्रमांक एक म्हणून झिरो सात झिरो वन एक अशा प्रकारचा हा क्रमांक आहे तर या क्रमांकाचा व्हिडिओ आपण पुढील वेळी पाहणार आहोत त्यामध्ये ग्राहक संरक्षण अर्थ गरज महत्त्व इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ